एकदम टॉपिक वाईज प्रत्येक म्हणजे जे सर्व आपले 20 टॉपिक आहेत त्या 20 टॉपिकवर प्रत्येक टॉपिकवर जे महत्वाचे घटक कोणते कोणते आहेत आणि त्यांचा अभ्यास कसा करायचा, कोणत्या लेवल पर्यंत करायचा हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरुवातीला आपण जे तांत्रिक प्रश्न आले होते बघा, जे 10/6/2024 ची बॅच आहे त्यामध्ये जे तांत्रिक प्रश्न आले होते त्याच्यामध्ये काही प्रश्न आपण अंदाजाने घेतले आहेत किंवा इतर जे विद्यार्थ्यांकडून आपल्याला आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये तांत्रिक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रश्न होता की अवकाश मोहीम स्पुटनिक कधी सोडला होता, काळामध्ये रशियाने सोडला होता. तसेच हा कधी सोडला होता हा तुम्हाला प्रश्न येईल का नाही आता सांगता येत नाही, परंतु आता याच्यावर दुसरा प्रश्न आहे की तो कोणत्या देशाने सोडला होता, तर त्याचं नाव आहे रशिया देशाने सोडला होता. तसेच या संबंधित दुसरा प्रश्न अजून असा होतो की हा स्पुटनिक 1 हा सर्वात पहिला होता, म्हणजे सर्वात अवकाशात कोणता यान सोडला होता तर हा स्पुटनिक हा सोडला होता, असा सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. म्हणजे बघा आकाश मोहीम या टॉपिकवर हा प्रश्न आहे, अवकाश मोहीम आपल्याला टॉपिक दिलाय त्याच्यामध्ये 10वीच्या पुस्तक म्हणजे संपूर्ण जे तांत्रिक प्रश्न आहेत जे 10वीचे पाठ्यपुस्तक आहे 10वीचं जे SSC त्याच्या आधारितच संपूर्ण हे तांत्रिक प्रश्न येत आहेत आणि 10वीच्या लेवलवरच आहेत. आणि आता याच्यामध्ये संपूर्ण हे जे प्रश्न आहेत ते 10वीच्या पुस्तकात पुस्तकाच्या बाहेरच एकही प्रश्न यामध्ये पडत नाहीये. आता यामध्ये बघा अवकाश मोहीम मध्ये काय करायचं आहे तसेच आपण पुढे सांगणारच आहोत. आता या पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 10वीकडून 9वीकडे तीव्रता कमी होते की वाढत जाते असा प्रश्न आहे. तसेच रेडॉक्स रिएक्शन याचे रिएक्शन विचार म्हणजे अजून 2-3 रिएक्शन विचारल्या गेल्या होत्या. तसेच रिडक्शन याची सुद्धा रिएक्शन विचारली गेली होती आणि जास्त झालेले कशा म्हणजे सॉरी इथे प्रोटीन आहे प्रोटीन टाईप राहिलेला जास्त झालेले प्रोटीन कशामध्ये कन्वर्ट होते ते आपल्या शरीरामध्ये त्यामुळे काय बदल होतो याचं उत्तर होतं. तसेच डोळ्यांच्या बाहुलीचे कार्य काय आहे ठीक आहे हे भिंग यामध्ये हा प्रश्न आहे. तसेच प्रथिन संश्लेषणातून ऊर्जा निर्मिती होते त्याचं बघा त्याचं उत्तर काय आहे तर त्याचं उत्तर ATP हे असं आहे. यापुढे जे बायोटिक अबायोटिक विसंगत पर्याय ओळखा म्हणजे तुम्हाला 4 प्रश्नांमध्ये जो विसंगत पर्याय तो ओळखा सांगितला आहे. तसेच 5 किंगडम सिस्टीम आणि दवबिंदूसाठी हवेत किती आर्द्रता लागते अशा प्रकारचे प्रश्न आहेत. म्हणजे बघा या प्रश्नांच्या आधारे आपण एवढं समजू शकतो की जे तांत्रिक प्रश्न आहेत ते 10वीच्या पाठ्यपुस्तकाच्या आधारित आहेत त्याच्या आधारित संपूर्ण प्रश्न हे विचारले जातात. तर आता आपण यामध्ये प्रश्न विचारत हे प्रश्न डिटेलमध्ये बघायला गेलो तर यांचे चान्सेस खूप कमी आहेत कारण की आपण याच्यावर विश्लेषण करत बसलो तर फुकटचा टाइम जाईल. तर काय करायचं आपण जे प्रत्येक टॉपिक आहेत त्या टॉपिकनुसार कोणते कोणते महत्वाचे त्यामध्ये घटक आहेत त्यांचा आपण अभ्यास केला पाहिजे तो कशा प्रकारे केला पाहिजे याची माहिती आपण बघणार आहोत. तर या घटकांचा डिटेलमध्ये अभ्यास कसा करायचा आणि तो कमीत कमी वेळेमध्ये कशा प्रकारे करायचा हे आपण आता बघणार आहोत. आता यामध्ये बघा आपण एकदम टॉपिक वाईज प्रत्येक टॉपिकवर महत्वाचे जे घटक आहेत आणि त्यांचा त्या घटकांवर कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची आपण सविस्तर हे चर्चा करणार आहोत. तर यामध्ये बघा पहिला टॉपिक आहे तो म्हणजे आपला गुरुत्वाकर्षण. आता गुरुत्वाकर्षण यावर कशा प्रकारे प्रश्न पडले जातील कोणत्या कोणत्या घटकांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर या टॉपिक मध्ये बघा तुम्हाला पहिल्यात आहे ते न्यूटनचे नियम. जे न्यूटनचे 3 नियम आहेत गतिविषयक यांचा अभ्यास करायचा आहे त्याच्या बोले त्यांचा बघा फक्त गतिविषयक नियमच पाठ करायचे नाहीत आणि कोणतीही गोष्ट पाठ करू नका ती समजून घ्या. म्हणजे तुम्हाला प्रश्न कसाही जरी उलटा सुलटा फिरवून विचारला जाईल गेला तरी सुद्धा तुम्ही त्यामध्ये गोंधळून जाणार नाही. आता यामध्ये न्यूटनचे नियम आहेत ते न्यूटनचे नियम त्यांची उदाहरणे त्याच्यामुळे त्याने नियमाचा कशा प्रकारे वापर केला जातो याची माहिती म्हणजे त्याचा डिटेलमध्ये माहिती तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि पुढचं आहे ते म्हणजे बघा केपलरचे नियम. जे दुसरं साधन आहे ते केपलरचे सुद्धा 3 नियम आहेत त्याची माहिती तुम्हाला घ्यायची आहे. तसेच त्या नियमाच्या संबंधित जे उदाहरणे आहेत ते सुद्धा तुम्हाला समजून घ्यायचं. आणि बघा ते फक्त त्यांची कन्सेप्ट क्लिअर करा. कन्सेप्ट क्लिअर केली म्हणजे तुम्हाला कसा प्रश्न किती फिरून विचारला तरी तुम्ही त्याचं उत्तर हे बरोबर देऊ शकता. त्यामध्ये पुढचा आहे तो म्हणजे बघा दुसरा टॉपिक मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. यामध्ये काय करायचं आता यामध्ये पहिलाच म्हणजे बघा धातू व अधातू यांच्यामधील जे गुणधर्म बदल होतात त्या बदलांची जी उदाहरणे आहेत त्यामध्ये तसंच बघा धातू आणि अधातू यांमध्ये
जे काही बदल होतात त्यांचे जे गुणधर्म चेंज होतात त्यांची माहिती तसे त्यांची उदाहरणे हे तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. तसेच बघा मूलद्रव्य धातू अधांतूची आवर्त सारणीतील जागा आता जे तशीच मेंडेलिवची जी आवर्त सारणी आहे त्याच्यामध्ये मूलद्रव्य धातू अधातू त्यांची जी जागा कुठे आहे ती लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. रासायनिक अभिक्रिया आणि यांची समीकरणे यामध्ये बघा तुम्हाला आता बघितलं आपण की दोन ते तीन अभिक्रिया विचारल्या जातात त्यांच्याबद्दल त्यांची उदाहरणे आहेत ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तसेच त्यासोबतच काय करायचं तर रासायनिक अभिक्रिया जे आहेत त्या अभिक्रिया यांवर जे परिणाम करणारे घटक आहेत त्यांची सुद्धा माहिती तुम्हाला त्यांची उदाहरणं म्हणजे कोणते कोणते घटक झाले तर त्यामध्ये तापमान आलं वेळ भाग घेणारे घटक या घटकांमुळे जे परिणाम करणारे घटक आहेत या घटकांमुळे जे रासायनिक अभिक्रियांवर काय बदल होतो किंवा काय फरक पडतो याची सुद्धा माहिती तुम्हाला करायची आहे याचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला जे रासायनिक अभिक्रियांवर जे परिणाम करणारे घटक यावर कोणताही प्रश्न फिरून विचारला तरी सुद्धा त्याचं उत्तर तुम्ही काढू शकता. तसेच ज्या महत्वाच्या अभिक्रिया आहेत त्या सुद्धा तुम्हाला पाठ करूनच ठेवा. आता आधीच्या ह्याच्यामध्ये रेडॉक्स अभिक्रिया विचारली होती त्याची रिएक्शन विचारली होती म्हणजे आय एम पी अभिक्रिया आहेत त्या अभिक्रिया पाठच करून ठेवा म्हणजे त्याच्यातली एक ते दोन प्रश्न म्हणजे एक ते दोन ह्या रिएक्शन विचारल्या जातात. तसेच बघा तिसरं आहे म्हणजे अभिक्रियांची उदाहरणे. त्या अभिक्रियांची उदाहरणे म्हणजे कोणत्या अभिक्रियेमुळे काय बदल होतो त्या अभिक्रिया म्हणजे त्याच्यामुळे आता याच्यामध्ये बघा उदाहरण म्हणजे बर्फाचे पाणी होणे तर बर्फाचे पाणी कशामुळे होते काय होतो त्यामध्ये काय बदल होतो ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आहे विद्युतधारेचे परिणाम. आता विद्युतधारेचे परिणाम यामध्ये बघा यामध्ये आपला जो ओहमचा नियम आहे महत्वाचा आहे आय एम पी पॉइंट आहे याच्यावरती बघा खूप सारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. यावरती जो ओहमचा नियम आहे तो कसा वापरला जातो कुठे वापरला जातो तसेच त्याचे उपयोग काय त्याचे नियम काय आहे हे संपूर्ण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबत पुढचा आहे तो म्हणजेच ज्यूल या शास्त्रज्ञाने मांडलेला विद्युतधारेचा औष्णिक परिणाम याचा जो सिद्धांत आहे तो सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. त्याच्या रिलेटेड जे काही उदाहरणे वगैरे असतील ते तुम्हाला पाठ करून ठेवा. आणि पुढचा या बघा विद्युत ऊर्जा व उष्णता या संबंधित जे सर्व एसआय एकक आहेत ते लक्षात ठेवायचे. बघा एसआय एकक खूप प्रश्न यावरती प्रत्येक शिफ्ट मध्ये एक प्रश्न असणार आहे जे काही आहेत म्हणजे फक्त हा विद्युतधारा जे याच टॉपिकवरचे नाही जे संपूर्ण जे आपल्याला संपूर्ण टॉपिक दिलेला अभ्यासक्रम दिलेला आहे त्यामध्ये जे एसआय एकक असतील ते एसआय एकक सर्वच पाठच करून ठेवा. प्रत्येक शिफ्ट मध्ये याबद्दल एक सुद्धा ना एक तरी प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. पुढचा टॉपिक म्हणजे तो म्हणजे उष्णता हीट यावरती हा टॉपिक आहे. यामध्ये बघा जे आपल्याला काय करायचं जे उष्णतेचे प्रकार आहेत तसेच त्यांचे एकक आणि त्यांची संकल्पना ही लक्षात ठेवायची म्हणजे त्यांची व्याख्या काय जे उष्णतेचे प्रकार आणि त्यांचे एकक हे मेन गोष्ट आहे. यावरती जास्त प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. आणि पुढचं आहे ते म्हणजे तापमान मोजण्याच्या पद्धती व त्यांचे सूत्र आणि एकक जे ठीक आहे बघा जे तापमान उष्णता त्यांचे मोजण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत त्या कशा प्रकारे आहेत तसेच त्यांचे सूत्र काय आहेत आणि त्यांचे जे एकक आहेत ते एकक काय आहेत याची सुद्धा माहिती लक्षात करून ठेवा म्हणजे वाचून घ्या. पुढचा टॉपिक बघा प्रकाशाचे अपवर्तन. आणि कोणत्याही जास्त पाठांतर करण्याच्या गोष्टीमध्ये जाऊ नका जे आपलं जमत नाही म्हणजे जे समजा आता काही कालावधी राहिला त्याच्यामध्ये रिएक्शन वगैरे समजून घेणं थोडासा अवघड जातो म्हणून त्या पाठ करून ठेवा. बाकी जे इतर टॉपिक आहेत ते त्यांच्या कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमचा कन्सेप्ट क्लिअर असतील तर प्रश्न कसाही विचारला तरी त्याचे उत्तर हे तुम्ही काढू शकता. म्हणून बघा कन्सेप्ट जास्तीत जास्त क्लिअर करण्याचे हा प्रयत्न करा. यामध्ये बघा प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय प्रकाशी जे जाताना प्रवास करताना दिशा बदलते त्याच काय बदल करतात काय त्यामुळे काय काय फरक पडतात याचा आपल्याला माहिती बघायची आहे. ठीक आहे बघा आपण पहिलाच प्रश्न जे घटक आहे तो म्हणजे प्रकाश दिशा बदलतो ते का बदलतो तसेच त्याचे कारण काय म्हणजे प्रकाशाची दिशा कशामुळे बदलली जाते का बदलली जाते याच जे बेसिक कन्सेप्ट आहे ते क्लिअर करून घ्या. सोबतच त्याच्यामध्ये काय फरक पडतो म्हणजे बदल घडून येतो जेव्हा प्रकाशच्या अपवर्तन म्हणजे
कशा प्रकारे होते, तसेच त्याच्यामुळे काय फरक आणि काय बदल घडतो हे सुद्धा लक्षात ठेवा. कार्बनी संयुगे पुढचा टॉपिक आहे, त्यामध्ये आपल्याला अल्केन संयुग गट, त्यामध्ये तीन गट येतात, त्याच्यामध्ये महत्वाचे बघा अल्केन संयुग गट, तसेच अल्किन संयुग गट आणि अल्काइन संयुग गट. हे तीन घटक आहेत, हे तीन गट आहेत, यांचा पुरेपूर अभ्यास करा. म्हणजेच बघा बाकी तुम्हाला टॉपिक मध्ये इतर काही जास्त करायची गरज नाहीये, त्यावर आधारित तुम्हाला परीक्षेला प्रश्न जास्तीत जास्त पडू शकतात. बघा अल्केन, अल्किन आणि अल्काइन याचं जे संपूर्ण संयुग गट आहे याची डिटेल मध्ये अभ्यास करून घ्या. बघा यामध्ये आपल्याला तुम्ही शेवटच्या दिवसामध्ये 80 पैकी 70 कमीत कमी म्हणजे 70+ कसे काढायचे हे आपण या टॉपिक मध्ये बघणार. आपण सर्व टॉपिकचे जे घटक सांगितले त्या घटकांचा तुम्ही पुरेपूर प्रॉपर नीट अभ्यास केला तर तुम्हाला 70+ मार्क हे फिक्स पडणारच आहेत. आता भिंग बघा, पहिल्या त्याच्यामध्ये शिपमध्ये यावर प्रश्न आलेला. मी आपल्या लेक्चर मध्ये सुद्धा सांगितलं होतं की भिंग हा टॉपिक महत्वाचा आहे, याच्यावर प्रत्येक शिपमध्ये प्रश्न हे विचारले जातील. आता यामध्ये जे भिंगामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, यामध्ये जे पहिलं आहे ते म्हणजे बघा अंतर्वक्र भिंग आणि दुसरं बहिर्वक्र भिंग, हे जे महत्वाचे दोन आहेत, ते दोन टॉपिक आहेत, दोन घटक आहेत, यांवरती जास्तीत जास्त हे प्रश्न पडले जातील. म्हणून हे यांची जी कन्सेप्ट आहे एकदम प्रॉपर कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. आता अंतर्वक्र भिंग म्हणजे काय, बहिर्वक्र भिंग म्हणजेच काय, त्यांचा उपयोग कुठे कुठे केला जातो, त्यांचा कशा प्रकारे वापर केला जातो, त्या भिंगांचा उपयोग मानवी म्हणजे मानवी डोळ्यांना दिसण्यासाठी कुठे उपयोग केला जातो, कोणासाठी ते वापरले जातात, याचं संपूर्ण डिटेल माहिती, तसेच त्यांचा उपयोग म्हणजे आपण बघितलं त्यांचे सूत्र वापर कुठे केला जातो आणि त्यांची संकल्पना म्हणजेच बघा त्यांची कन्सेप्ट म्हणजे अंतर्वक्र म्हणजे काय, बहिर्वक्र म्हणजेच काय, हे प्रॉपर लक्षात करून घ्या. म्हणजे यांचा अभ्यास चांगला करा, कारण का भिंग हा एकदम IMP पॉइंट आहे, IMP हा टॉपिक आहे, या टॉपिकवर प्रत्येक शीट मध्ये एक प्रश्न तरी नक्की जातील. पुढचा प्रश्न मानवी डोळ्याची माहिती. आता मानवी डोळा आहे याची संपूर्ण डिटेल माहिती बघा आपल्या या भिंग या टॉपिक मध्ये आहे, त्याची संपूर्ण मानवी डोळ्याची माहिती ही पाठच करून ठेवा. कारण की आता पहिल्या शिफ्ट मध्ये सुद्धा आपण बघितलंय की डोळ्यांच्या बाहुलीचे कार्य काय हे आपला प्रश्न विचारला होता. बाकी इतर प्रत्येक जे पार्ट आहे डोळ्यांचे जे पार्ट आहे त्याबद्दल सुद्धा आपला माहिती ही विचारली जाऊ शकते. अनुशिकता व उत्क्रांती बघा महत्वाचा टॉपिक आहे, यावर सुद्धा एक ते दोन प्रश्न प्रत्येक शिफ्टला असणार आहेत. अनुवांशिकता आणि उत्क्रांती हा टॉपिक खूप मोठा आहे, तुम्ही डिटेल मध्ये बघू शकत नाही, म्हणजे वाचायला गेला तर टाइम जाईल आणि आपल्याला सध्या टाइम कमी आहे. या कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा ते आपण बघणार आहोत. त्यामध्ये काय करायचं आहे, आता उत्क्रांती या टॉपिक मध्ये पहिला देतो तो म्हणजेच उत्क्रांतीवादाचा सिद्धांत. हा बघा IMP पॉइंट आहे, चार्ल्स डार्विन याने उत्क्रांतीचा सिद्धांत हा मांडला होता. तो सिद्धांत काय आहे, त्याच्यानुसार मानवामध्ये आणि इतर सजीवांमध्ये काय बदल झालेत ते सुद्धा त्याच्यामध्ये येणार आहेत त्या उत्क्रांतीवादाचा सिद्धांत यामध्ये. म्हणून ते उत्क्रांतीवादाचा सिद्धांत ती कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. तसेच चार्ल्स डार्विनला म्हणजेच डार्विनचा सिद्धांत असे सुद्धा याला म्हटले जाते, हे लक्षात ठेवा. पुढचा पॉइंट आहे ते म्हणजे DNA आणि RNA यांची माहिती वगैरे. DNA तसेच RNA यांची पूर्णपणे माहिती, तसेच DNAचा फुल फॉर्म RNAचा फुल फॉर्म झालं. कारण का परीक्षेमध्ये जे फुल फॉर्म असतील पूर्ण तुम्हाला ज्या पुस्तकामध्ये दोन्ही पुस्तकामध्ये जे फुल फॉर्म असतील ते सुद्धा पाठ करून ठेवा. कारण का एक ते दोन फुल फॉर्म सुद्धा हे परीक्षेला विचारले जातात. म्हणजे DNAचा फुल फॉर्म झाला, RNAचा फुल फॉर्म झाला, म्हणजे आणि तसेच DNA आणि RNA यांची जी डिटेलमध्ये माहिती आहे ती त्यांचा म्हणजे अभ्यास करून ठेवा. पुढचा बघा सजीवांचे गुणधर्माचे वहन कसे होते, याच्या म्हणजेच बघा जे अनुवांशिकता आहे एका सजीवातून दुसऱ्या त्याच्या पुढच्या पिढीमध्ये हे गुणांचे वहन कशा प्रकारे होते, त्याच्यामध्ये काय काय बदल घडतात याची संपूर्ण डिटेल माहिती बघून घ्या. महत्वाचा पॉइंट आहे बघा सजीवांतील जीवन प्रक्रिया, सजीवांतील जीवन स्टार करून ठेवा. यामध्ये यातील 3 ते 4 प्रश्न हमखास असणारच आहेत. बघा IMP टॉपिक आहे सजीवांतील जीवन प्रक्रिया, यामध्ये बघा काय काय करायचं तुम्हाला,
तर यामध्ये मानवी शरीराची माहिती तसेच शरीरातील सर्व संस्थांची माहिती, म्हणजे बघा मानवी शरीर आहे, मानवी शरीराचे कार्य, मानवी शरीराबद्दल जी बेसिक माहिती आहे ती बेसिक माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. पुस्तकामध्ये दिलेली आहे, पुस्तकाच्या बाहेर एक्स्ट्रा काही करायला जाऊ नका, जे पुस्तकामध्ये आहे तेवढंच करा, तुम्हाला हे 70+ मार्क भेटून जातील. आता यामध्ये जे शरीराची माहिती दिली आहे ती शरीराची माहिती तसेच शरीरातील सर्व संस्था आहेत, म्हणजे श्वसन संस्था झाली, पचन संस्था, अन्ननलिका वगैरे, यांची जी माहिती दिलेली आहे आपला ती माहिती सुद्धा एकदा वाचून घ्या. तसेच बघा मानवाची व इतर सजीवांची जी प्रजनन संस्था आहे याची माहिती, म्हणजे कशा प्रकारे प्रजनन होते, इतर सजीव आहेत त्यांची तसेच मानवाची जी प्रजनन संस्था आहे ती कशा प्रकारे कार्य होते, त्याच्यामध्ये जे विविध प्रश्नचे डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे ती माहिती एकदा वाचून घ्या. सोबतच त्याच्यामध्ये प्रजनन मध्ये बघा जे लैंगिक प्रजनन व अलैंगिक प्रजनन यांची सुद्धा माहिती करून घ्या, कारण का जे एक पेशीय प्राणी आहे त्याच्यामध्ये जे अलैंगिक प्रजनन येतो तसेच बाकी जे सर्व लैंगिक प्रजनन कशा प्रकारे होते याची माहिती पुस्तकामध्ये दिलेली आहे, त्याच्या आधारे सुद्धा प्रश्न हे पडू शकतात. आणि सोबतच ग्लुकोज, प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्व यांची माहिती, म्हणजे बघा जे आपल्या शरीराला लागणार आहे मानवाच्या झालंय तसेच इतर सजीवांच्या शरीरात जे आपल्या वाढीसाठी किंवा आपण रोजचा जे हालचाली करतो त्याच्यासाठी आपल्याला महत्वाचे जे ग्लुकोज, प्रथिने आणि कर्बोदके तसेच जीवनसत्व आपला म्हणजे कोणते रोग होऊ नयेत, चांगलं शरीर सुदृढ राहावं यासाठी जीवनसत्व, कर्बोदके म्हणजेच प्रथिने यांची आवश्यकता असते. ते किती प्रमाणात असते, कोणत्या कोणत्या कर्ब म्हणजे जीवनसत्वामुळे कोणते रोग होतात, तसेच कोणत्या जीवनसत्वाचे नाव काय आहे, त्यांचं सायंटिफिक म्हणजे रासायनिक नाव काय आहे, सोबतच शरीराला किती कर्बोदके तसेच प्रथिनांची गरज लागते, त्यामुळे त्यांच्या अभावामुळे काय होतो, म्हणजे कोणते कोणते रोग होतात याची माहिती सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्या आधारे सुद्धा प्रत्येक शिपला प्रश्न हे पडू शकतात. पुढचं आहे पर्यावरणीय व्यवस्थापन. बघा याची तुम्हाला हा टॉपिक सुद्धा जरी जे 17 टॉपिक दिले होते म्हणजे सिलेबस मध्ये IBPSचा त्यामध्ये नसला तरी 10वीच्या पुस्तकामध्ये आहे, आणि संपूर्ण IBPS ते 10वीचं पुस्तकच जे परीक्षेला जे ते समोर ठेवूनच प्रश्न काढले, प्रश्नपत्रिका म्हणजे आता जे शिफ्ट झालाय त्याच्यामध्ये आलेलं आहे, त्यामुळे हा टॉपिक सुद्धा सोडू नका. यामध्ये सुद्धा तुम्हाला एक दोन प्रश्न जरी पडला तरी आपलं जे हक्काचे एका प्रश्नासाठी 2 मार्क आहेत, 2 प्रश्न आले तरी पण 4 मार्क होतात, जे 4 मार्क सुद्धा गेले नाही पाहिजेत. तर यामध्ये तुम्हाला काय काय करायचं, तर यामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास कमी व्हावा यासाठी केल्या ज्या उपाययोजना आहेत त्यांच्या माहिती असणं आवश्यक आहे, तसेच त्या कोणत्या कोणत्या उपाययोजना आहेत त्या सरकारने कमी अंमलात आणलेल्या आहेत याची माहिती, तर त्यांचा उपयोग म्हणजे त्यांचा पर्यावरणासाठी काय उपयोग होतो याची सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. सोबतच पर्यावरण संरक्षण कायदे, पर्यावरण संरक्षण करण्यासाठी सरकारने किंवा इतर सर्व देशांनी जे कायदे निर्माण केले ते कायदे कोणते कोणते आहेत, त्यांची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाते, तसेच ते कधी अंमलात आले याची सुद्धा सखोल माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. आणि सोबतच पर्यावरणासाठी काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांची माहिती, म्हणजे त्या कोणत्या कोणत्या संस्था आहेत, त्या संस्था कधी सुरू झाल्या, त्यांचे उद्दिष्ट काय आहेत, त्यांचे कार्य काय, यांची माहिती बघा तुम्हाला पर्यावरणासाठी काम करणारी संस्था यामध्ये त्यांना काय होतं, त्यांचे उद्दिष्ट, त्यांचे काम, ते कधी अंमलात आला म्हणजेच कधी सुरू झाल्या वगैरे, त्यांची जे वर्ष किंवा डेट. प्राण्यांचे वर्गीकरण IMP टॉपिक आहे, यावरती 3 ते 4 प्रश्न पडण्याची शक्यता आहे. बघा कोणते आहे ते प्राण्यांचे वर्गीकरण, आता प्राण्यांचे वर्गीकरण कशा प्रकारे केले जाते बघा या टॉपिकमध्ये प्राण्यांची जी नावं आहेत ती नावं सोबतच त्यांच्या म्हणजे ती कोणत्या गटामध्ये मोडतात, ते कोणते प्राणी जे कोणत्या गटामध्ये मोडतात, कशा प्रकारचे सर्व प्राणी आहेत, म्हणजे समपृष्ठराज्य प्राणी झाले, असमपृष्ठराज्य प्राणी, आपण हे डिटेलमध्ये बघा लेक्चरमध्ये बघितलंय, तुम्ही ते लेक्चर सुद्धा पाहू शकता. सोबतच पुस्तकांमध्ये जे प्राण्यांचे बघा त्या गटाचे नाव, कोणत्या प्राणी कोणत्या गटात मोडले जातात याची सखोल माहिती, सखोल यांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. सोबत त्यांचे वर्गीकरण कशा प्रकारे, म्हणजे बघा कोणता प्राणी कोणत्या गटात कशा प्रकारे म्हणजे त्यांचं विभाजन केलं जातं, म्हणजे गटानुसार कशा प्रकारे वर्गीकरण विभाजन केलं जातं याची माहिती, सोबतच तुम्हाला म्हणजे प्रत्येक प्राण्यांचे जे नाव आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे.
पोलाद सूक्ष्मजीव शास्त्राचे. ठीक आहे बघा, याच्यावर सुद्धा पॉइंट म्हणजे प्रश्न हे विचारले जातात. त्यामध्ये काय काय करायचं, ते जीवाणू बद्दल माहिती आहे, ते कोणते कोणते जीवाणू आहेत, त्यांचा आपण उपयोग करतो दैनंदिन जीवनामध्ये, कोणत्या जीवाणूंचा उपयोग केला जातो याची माहिती, ते कोणते कोणते जीवाणू आहेत त्यांची माहिती, तसेच दैनंदिन जीवनात आपण जीवाणूंचा उपयोग करून जे पदार्थ निर्मिती करतो त्यांची माहिती. आता कोणते कोणते पदार्थ यामध्ये निर्माण केले जातात, त्याचा कोणत्या पदार्थामध्ये आपण वापर करतो, कोणत्या जीवाणूंचा वापर करतो याची माहिती. आता त्यामध्ये बघा, आपण जे दुह्याचे दह्यात रूपांतर करणे, तसेच चीज बनवणे, यामध्ये सुद्धा आपण जेव्हा जीवाणूंचा उपयोग करतो, त्या जीवाणूंचा उपयोग करून हे पदार्थ बनवले जातात. तर त्यामध्ये कोणते पदार्थ जीवाणू कशा प्रकारे युज केले जातात याची माहिती हे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. सोबतच बघा, जे विविध औषध तयार करण्यासाठी उपयोग केला जातो ते कोणते जीवाणू आहेत, कोणत्या जीवाणूंचा औषध कोणत्या औषध बनवण्यासाठी वापर केला जातो, तो कशा प्रकारे केला जातो याची जी माहिती दिलेली आहे ती माहिती याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. तसेच बघा, पेशी विभाजन. ठीक आहे, हा सुद्धा आयएमपी पॉइंट आहे, आयएमपी टॉपिक आहे. त्यामध्ये काय करायचं आहे, ते शरीरातील पेशींबद्दल माहिती, जे आपल्या शरीरामध्ये जे पेशी आहेत त्या पेशींबद्दल जी आपल्याला पुस्तकात माहिती दिली आहे त्या माहिती त्याचा अभ्यास करायचा आहे. सोबतच तुम्हाला ज्या त्या पेशी विभाजन म्हणजे ते बघा, ते एक पेशी अनेक पेशी पूर्ण पेशींबद्दल जी काही माहिती दिली आहे ती आपल्याला तिथे करायची आहे. पुढचं आहे आपत्ती व्यवस्थापन. बघा, महत्वाचा पॉइंट आहे, कारण का आता बघा हा सुद्धा पॉइंट तुम्हाला याच्यामध्ये दिलेला नाहीये, जे आपला सिलेबस आहे त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन हा टॉपिक नाहीये, परंतु बघा त्याच्यामध्ये आपल्याला याचा सुद्धा अभ्यास करायचा, कारण का अवकाश मोहिमा हा टॉपिक सिलेबस मध्ये दिला होता, तरी सुद्धा त्याच्यावर पहिलाच प्रश्न आलेला आहे. बघा, स्पुटनिक यावर टॉपिक, स्पुटनिक हा अवकाश मोहीम यामधूनच आहे. म्हणून जे 10वीच्या पुस्तकाचे सर्व टॉपिक दिले आहेत त्या सर्व टॉपिकचा अभ्यास करूनच जा. यामध्ये काय, तर जी एखादी आपत्ती आल्यास त्याचे व्यवस्थापन कसे करायचे, आता कोणती आपत्ती आल्यावर कसे व्यवस्थापन करायचे याची माहिती आपल्याला पुस्तकामध्ये दिली आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. सोबतच त्याचा प्रत्येक विभाग कसा काम करतो, आता जी आपत्ती आली म्हणजे पूर आला, तर पूर आल्याच्या वेळी कोणते विभाग कशा प्रकारे काम करतो, त्याच्या त्यासाठी कोणत्या कोणत्या संस्था कार्यरत आहेत, तसे देशातील आता बघा ही एनडीआरएफ, एनडीआरएफचे जवान देशामध्ये कुठेही जर आपत्ती आली तर तिथे पूर आला किंवा काही आलं तर तिथे एनडीआरएफचे जवान सर्वात आधी पोहोचतात, म्हणजे आपत्ती व्यवस्थापनासाठी एनडीआरएफ ही पोस्ट आहे ही नेमली गेलेली आहे. तर यामध्ये तसं त्यासाठी विविध कोणत्या संस्था कार्यरत आहेत त्यांची माहिती बघा, तसेच एनडीआरएफ झाली, तसेच यासारख्या ज्या विविध संस्था आहेत त्यांची जे पुस्तकात दिलेलं आहे तेवढ्याच त्याचा तुम्हाला पूर्ण गुगल जाऊन ज्या सर्व असतील त्यांची माहिती नाही, फक्त पुस्तकातलं करायचं, पुस्तकाच्या बाहेरचं काही नाही. तर त्यामध्ये ज्या संस्था आहेत त्यांची माहिती, म्हणजेच त्या कशा प्रकारे कार्य करतात, तसेच त्यांची म्हणजे मुख्यालय कुठे आहेत, सोबतच त्यांचं जी सुरुवात कधी झाली, त्यांची स्थापना कधी आहे, त्यांची उद्दिष्टे काय आहेत याची माहिती आपल्याला तिथे विचारली जाऊ शकते. बघा, अवकाश मोहिमा आपण बघितलेला आहे, त्याच्यामध्ये स्पुटनिक वन हा याच्यावर आधारित प्रश्न आला होता, ते कधी सोडला होता, तसेच कोणत्या देशाने, म्हणजे यामध्ये काय करायचं, तर आपल्या राज्य भारताने मुख्यतः भारताने जास्त करून, तसेच इतर देशाने ज्या राबवलेल्या अवकाश मोहिमा आहेत त्या अवकाश मोहिमा यांचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे कोणत्या कोणत्या अवकाश मोहिमा राबवल्यात, भारताने चंद्रयान, चंद्रयान 1-2 हे ज्या मोहिमा सुद्धा वापरल्या, तसेच आता मंगल ग्रहावर सुद्धा जी मोहीम जो केली होती, यासोबत जे माहिती आहे त्या माहिती म्हणजेच कोणती कधी सोडला होता, तसेच जे अवकाश प्रक्षेपण केंद्र आहेत त्यांची माहिती, तसेच नासा झालं, आयएसआरओ झालं यांची माहिती, यांची उद्दिष्ट काय, त्यांचं कार्य कशा प्रकारे चालतं याची संपूर्ण माहिती आपल्याला याचा त्यांचा अभ्यास करायचा आहे. सोबतच या पुढे जे दुसरं आहे ते उपग्रह, सौर मंडल, आकाशगंगा यांची माहिती, म्हणजे जे पृथ्वीचा उपग्रह झाला चंद्र, तसेच त्यांची जे सौर मंडल आहेत, आकाशगंगा आहेत, त्यांची माहिती आपल्याला बघायची आहे. सोबतच यांच्याविषयी जी इतर माहिती असेल त्याचा सुद्धा आपला अभ्यास करायचा आहे. यामध्ये तिसरा पॉइंट आहे, महत्वाचा पॉइंट हा कृत्रिम उपग्रहांची माहिती. आता मानवाने आपल्या सोयीसाठी, आपल्या इतर ज्या सुखसोयीसाठी जे कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडले आहेत त्यांची माहिती हे महत्वाचा टॉपिक असणार आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला या टॉपिकवर जे कृत्रिम उपग्रह आहेत यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला पडले जाते, म्हणजे कोणते कोणते उपग्रह कशासाठी वापरले जातात,
तसेच कोणत्या शिक्षण क्षेत्रासाठी कोणता, चित्रीकरणासाठी, तसेच जे आपल्याला म्हणजे हवामान आहे त्याच्यासाठी कोणते कृत्रिम उपग्रह, हवामान संदर्भात माहिती मिळवण्यासाठी, तसेच म्हणजे विविध जे आपले क्षेत्र आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणत्या क्षेत्रासाठी कोणते कोणते जे कृत्रिम उपग्रह सोडले आहेत, ते कोणत्या किती उंचीवर आहेत, ते कशा प्रकारे चालतात, कोणत्या देशाने कोणता ग्रह म्हणजे कृत्रिम उपग्रह सोडलाय, याची माहिती आपल्याला या टॉपिक मध्ये डिटेल मध्ये करायची आहे. तसेच धातू विज्ञान, बघा धातू विज्ञान सुद्धा IMP पॉइंट आहे, लक्षात ठेवा. यामध्ये तुम्हाला काय करायचं तर भौतिक म्हणजे धातूंचे जे भौतिक व रासायनिक गुणधर्म आहेत आणि त्यामुळे जे होणारे जे बदल आहेत याची माहिती आपल्याला अभ्यास करायचा. कशाचा तर भौतिक आणि रासायनिक जे गुणधर्म आहेत आणि त्यामुळे जे होणारे बदल आहेत त्या धातूंमध्ये त्याचा डिटेल मध्ये आपला अभ्यास करायचा आहे. सोबतच धातूंच्या अभिक्रिया आहेत, त्या अभिक्रिया कशा होतात, कोणत्या धातू सोबत होतात, कोणत्या धातूची कोणत्या धातू सोबत अभिक्रिया होते, त्यामुळे काय बदल होतो, याची सुद्धा डिटेल मध्ये माहिती आपल्याला घ्यायची आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. सामाजिक आरोग्य, बघा शेवटचा पॉइंट आहे सामाजिक आरोग्य. यामध्ये काय करायचं ते म्हणजे यामध्ये बघा सामाजिक आरोग्य जे धोक्यात आणणारे घटक आहेत म्हणजे सामाजिक ज्या बाजूला समाज आपला आरोग्य त्यामुळे कोणते घटक हे सामाजिक आरोग्याला धोक्यात आणणारे कोणते घटक आहेत, त्या घटकांचा अभ्यास करायचा. ते कोणते कोणते आहेत, ते काय आहेत, त्यांचा काय परिणाम सामाजिक आरोग्यावर होतो, याची माहिती आपल्याला तिथे त्याचा अभ्यास करायचा आहे. सोबतच जे ताणतणाव व्यवस्थापन आहे, ताणतणाव व्यवस्थापन कशा प्रकारे केलं जातं, त्यासाठी काय काय म्हणजे कशा प्रकारे ताणतणाव घालावा जातो याची माहिती, सोबतच तुम्हाला जे मानवी समाजासाठी काम करणारे जे इतर संस्था आहेत त्या संस्थांची माहिती सुद्धा आपल्याला तिथे बघायची आहे. म्हणजे कोणत्या कोणत्या संस्था आहेत जे मानवी समाजासाठी काम करतात, त्याच्यासाठी म्हणजे बघा जे गरीब मुलं आहेत त्यांच्यासाठी झाले, तसेच इतर लहान मुलांसाठी, तसेच इतर मुलींसाठी, संपूर्ण वयोवृद्धांसाठी, जे म्हणजे मानवी समाजासाठी ज्या संस्था काम करतात त्या संस्थांचे उद्दिष्ट काय, त्यांचे कार्य काय, सोबतच त्या कधी अंमलात आल्या, याची संपूर्ण म्हणजे त्यात कधी सुरू झाल्या, म्हणजे तुम्हाला अशा तर खूपच संस्था आहेत, परंतु आपल्याला सध्या पुस्तकात दिलाय एवढंच करायचं. पुस्तकाच्या बाहेर जास्त डिटेल मध्ये करायला जाऊ नका. बेसिक तुमचा कन्सेप्ट म्हणजे कन्सेप्ट क्लिअर असेल तर यामध्ये तुम्हाला प्रश्न कसाही फिरून विचारला तरी त्याचं उत्तर तुम्ही क्लिअर करू शकता, म्हणजे त्याचं उत्तर प्रॉपर देऊ शकता. मित्रांनो आपण बघा आता जे 10 तारखेला शिफ्ट 10 तारखेच्या फर्स्ट शिफ्टला जे प्रश्न आले होते त्याच्यानुसार आपण जे कोणता कोणता टॉपिक आहे त्या टॉपिकातील जे महत्वाचे घटक आहेत तर कोणत्या कोणत्या घटकांचा अभ्यास कसा करायचा हे आपण सर्व बघितलेलं आहे. याआधी तुमचे आपण रिव्हिजन मध्ये सुद्धा रिव्हिजन बॅचचे लेक्चर घेतले, सोबतच त्याच्या आधी पूर्ण डिटेल मध्ये हे 20 चॅप्टर आहेत त्याचे जे IMP प्रश्न आहेत ते सुद्धा घेतलेले आहेत. तर ते तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवर तुम्हाला ते सर्व लेक्चर फ्री मध्ये भेटून जातील, ते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. तसेच व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला काही जे इतर प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. सोबतच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी पाहता येतील.